नमस्कार मी सुनीता पटाईत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी बेगम बहार या प्लॅन्टबद्दल सांगणार आहे हे पहा हे किती छान असे फ्लावर देणारे प्लॅन्ट आहे आणि ह्याचा कलर पण किती छान आहे हे खूप छान दिसणारे प्लॅन्ट आहे मला हे नर्सरीमध्ये आवडले म्हणून मी घेतलेले आहे आणि हे खूप छान असे फ्लावर देते आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवते पण ह्याची केअर कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे याची जर केअर केली तर हे आपल्याला वर्षभर फुले देत राहणारे प्लॅन्ट आहे आणि आणि ह्याची कुंडी वेलड्रेन झाली पाहिजे ह्याची माती वेलड्रेन झाली पाहिजे आणि ह्याची माती वेलड्रेन करण्यासाठी एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक हिस्सा गार्डन सॉईल असे घेऊन ह्याची त्याच्यात कोकोपीट मिसळा कारण त्याला आ, जास्त कोरडे जर झाले तर ते झाड खराब होऊ शकते आणि जास्त वले राहिले तरीही खराब होऊ शकते त्याच्यामुळे त्याला आ, मेंटेन करणे खूप गरजेचे आहे आणि ते कोकोपीटमध्ये लावायचे त्याच्यात चौथा हिस्सा कोकोपीट घेऊन आपण त्याची कुंडी तयार करायची आणि त्याला ऊन मात्र चार ते पाच तासाचे लागते एक तर सकाळचे कि द्या किंवा संध्याकाळचे द्या अशा ठिकाणी ठेवा की चार पाच तास त्याला ऊन लागेल दुपारचे कडक ऊन त्याला जमत नाही कारण दुपारचे कडक ऊन जर त्याला लागले तर त्याचे फुले गळतात पाने जळतात असे होऊन आपले झाड हे खराब होऊ शकते त्यामुळे त्याला सकाळचे चार पाच तासाचे किंवा संध्याकाळचे चार पाच तासाचे ऊन द्या आणि जास्त थंडी तुम्ही डिसेंबर जानेवारी महिन्यात त्याला मात्र पूर्ण ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा दिवसभराचे ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा आणि उन्हाळ्यात मात्र त्याला शे शेमी शेडमध्ये ठेवा कारण त्याला जास्त ऊन लागलेले पण जमत नाही त्याला जास्त ऊन लागलेले जमत नाही कारण ते जास्त उन्हात खराब होणारे प्लॅन्ट आहे आणि त्याला जर खत द्यायचे म्हटले तर एक महिन्यातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस त्याला कोणतेही कंपोस्ट द्या वर्मी कंपोस्ट द्या किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा आपले गोबर गाईचे शेणखत द्या किंवा शेणखत द्या हे दिल्याच्यानंतर एक पंधरा दिवसांनी तुम्ही बनाना फर्टिलायझर द्या बनाना फर्टिलायझर दिले तर त्याला भरपूर फुले येतात आणि फुले येऊन गेलेल्या ठिकाणी थोडी थोडी पिंचिंग करीत राहा जिथे पिंचिंग करताल तिथे ते, ते आ, फूट नवीन निर्माण करते आणि नवीन फूट आली की नवीन फुले येतात त्यामुळे त्याला फुलाचा भार आ, सतत चालू असतो आणि नेहमी त्याला फुले येतात आणि असे छान दिसणारे फ्लावर हे आपल्या गार्डनमध्ये असले तर आपल्याला खूप छान वाटते अशी थोडीफार का केअर केली तर आपले हे बेगम बहार प्लॅन्ट नेहमीसाठीच फुले देते आणि छान फुले देते ह्या दोन तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन केल्या आणि त्याची व्यवस्थित केअर केली तर बेगम बा भार प्लॅन्ट आपल्या गार्डनमध्ये चांगले येते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद